प्रकरणात सध्या महाराष्ट्रात सामान्य लोकच नाहीत तर पोलीस सुद्धा सुरक्षित नसल्याची उदाहरणं समोर येतात. पाहूया हा रिपोर्ट. महाराष्ट्रात सर्वसामान्यच काय, पण पोलीस तरी सुरक्षित आहेत का असं म्हणण्याची वेळ आली. काल नाशकात उत्पादन शुल्काचं पथक अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत होत. घोटी ते नाशिक, नाशिक ते मनमाड आणि मनमाड ते चांदवड असं जवळपास 1,625 किलोमीटर पर्यंत सिने स्टाईल पाठलाग सुरू होता. हर्नूल टोलनाक्याजवळ अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकने उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला कट मारल्यानं गाडी उलटली. यात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला तर पथकातले इतर 3 जण गंभीर जखमी झाले. सरकारी वाहनाबरोबरच अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे दुसऱ्या एका खासगी कारचंही नुकसान झालं. याशिवाय मुंबई पुणे जुन्या महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनाही चारचाकी वाहनानं धडक दिली. रात्री 2:15 सुमारास 2 पोलीस मोटरसायकलनं महामार्गावर गस्त घालण्यासाठी जात होते, त्याचवेळी एका चारचाकी वाहनानं त्यांना धडक दिली. या धडकेत समाधान कोळी नावाच्या पोलिसाचा मृत्यू झाला तर PC शिंदे नावाचे पोलीस जखमी आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपा आमदार गणपत गायकवाडांनी पोलीस चौकीतच गोळीबार केला. परवाच पुण्यात एका आरोपीनं पोलीस चौकीतच महिला पोलिसांसह इतरांना जाळण्याचा प्रयत्न केला. काल रात्री नाशकात उत्पादन शुल्काच्या पथकाला ट्रकनं धडक दिली, ज्यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. आणि त्याच रात्री मुंबई पुणे जुन्या महामार्गावर गस्तीला निघालेल्या पोलिसांना चारचाकी वाहनानं धडक दिली. या घटनेतही एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा पेट्रोल छिडकण्यापर्यंत इथं मजल जात असेल तर मग कुठल्या विभागाचे अधिकारी आता सुरक्षित आहेत हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गुंडाराज आणि माफियाराज या महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवण्याचं काम राज्याच्या सरकारने करून ठेवलेलं आहे हे त्याचं दर्शन आहे. कर्तव्य बजावत असताना अशा पद्धतीचं मरण आमच्या एका कर्मचाऱ्याला आलं. आम्ही त्याच्या दुःखात सहभागी आहोत. त्याला जी काही आर्थिक मदत द्यायची ती विभागाकडनं देऊ, पण कुठं धडक मारून एखाद्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला जखमी करून त्याचा बळी घेऊन या अवैध मद्य तस्करीवाल्यांना काही साध्य होणार नाही. उलट अधिक कडक ही सर्च मोहीम आमच्या विभागामार्फत पूर्ण राज्यामध्ये राबवली जाईल. आमचे अधीक्षक जे होते ते पोलीस मान्य पोलीस अधीक्षकांच्या बरोबर बोलले, वायरलेस मेसेज देऊन सगळी नाकाबंदी सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे आणि कदाचित लवकरच पोलिसांना ती वाहन सापडेल. हिट अँड रन केसच्या घटनांमध्ये जर पोलीस सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांची स्थिती न विचारलेलीच बरी. अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.